तर स्वागत मंडळी, खूप दिवसांनी ब्लॉग करतोय. मला माहिती आहे, मध्ये जो पेंडिंग ब्लॉग होता आपला तो होता, मी येवल्याला गेलो होतो, त्याच्यानंतर ब्लॉग काढण्यात झालं. या ब्लॉगमध्ये काय होईल माहीत नाही मला. मी आताच रॅन्डम सुरू केला, म्हणलं थोडं काय म्हणतात जास्तच गॅप होतो तर थोडं चालू करा. आणि आंघोळ याच्यामुळे नाही केली आहे मी, कारण की मला आजारी आहे मी. आणि एक अजून एक कारण धरू शकतं की आमच्याकडं पाणी नाही आहे, तिथं पाणी पण नाही आमच्याकडं, तर ते पण एक कारण होऊ शकतं आंघोळ न करण्याचं. आणि मंडळी, सध्या आपली जी ब्लॉगिंग स्टेज आहे ना, ती ब्लॉगिंगमध्ये आणि बेसिकली आपली जी लॉंग ब्लॉग्स राहतात, शॉर्ट ब्लॉगमध्ये तर काही नाही, पण लॉंग ब्लॉग्समध्ये लोकांना एंगेज ठेवणं खूप अवघड आहे. की ते प्रत्येक जो ब्लॉग राहतो ना, आता सगळेच ब्लॉग लोक बघतीलच असं नाही. आता ते फेमस झाल्यानंतर, लोकांची ओळख झाल्यानंतर, लोक बघायला लागल्यानंतर ती गोष्ट वेगळी, पण सध्यासाठी एंगेज ठेवणं, सगळेच ब्लॉग लोक नाही पाहणार, तर प्रत्येक ब्लॉग असं थोडा विचार करून बनवावं लागतं. असं डायरेक्ट उठला नाही बनवलं तर असं जमत नाही. तर त्याच्यासाठी म्हणजे कसं बनवावं लागतं की त्याच्यामध्ये असं मस्त थंबनेल असलं पाहिजे, आणि ते काय म्हणतात एक मधून लोकांना वाटलं पाहिजे की अरे अरे काय असं नियम, म्हणजे थंबनेल बघितल्यावर वाटलं पाहिजे की हा ब्लॉग बघितलाच पाहिजे, तर असं काहीतरी पाहिजे. आणि हे बघा मंडळ, आपण जी कांद्याची पात लावली होती ती ऑलमोस्ट आता खराबच खराब नाही, त्याला पाणी नाही रेग्युलर देत आलं मला, पाऊस पण नाही. मी पावसाच्या भरोसा लावले होते, कारण की मला दररोज वरती येणं होते म्हणून. पण आणि हे तर वेगळंच गवत आलं आहे काहीतरी, हे कोरफड आणि हे मी लावलं होतं अननसाचं वरचं होतं ते, आणि त्याच्यामध्ये काही वेगळंच केमिकलचं होतं आहे. आणि मंडळी तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे मी ब्लॉग करतो ना ते, तर काही काही गोष्टी खरं खूप लेंदी होता मला माहिती आहे, लोकांना असं म्हणतं म्हणजे ते बघणं आणि मी जे बोलतो आहे बडबड ते म्हणजे बोर होत असन, आणि खरं बोर होतं. आणि ब्लॉगिंग मी हा मेजॉरिटी याच्यासाठी करतो आहे की माझे मी जे करतो आहे ना, जे जगतो आहे जे सध्याच्या जीवनात माझी सिच्युएशन जशी मी ते दाखवणं. पण हा मी कुठं कुठं ते काय म्हणतात होतं डिस्ट्रॅक्शन होतं, आणि मी पण थोडंफार दुसरे जसं दाखवत आहे, म्हणजे आता ते एक काय म्हणतात सोसायटीच्या ज्याने चालावं लागतं, तर त्याप्रमाणे मी दाखवायचा प्रयत्न करतो. समजा असं जे सध्या चालू आहे त्या ट्रेंडच्या पार्टनी, पण हा मी ज्या मोटोसाठी चालू केलं होतं, म्हणजे ब्लॉगिंग यासाठी झालं की मेमरी सेवसाठी, तर त्याच्याने तर चालूच राहीन. आणि सध्या या ब्लॉगमध्ये खूप भाषण आहे, तर प्लीज गाईज जर तुम्हाला खरंच बोर होत असेल तर सध्यासाठी स्किप करा, नंतर ऐका, कारण की थोडं महत्त्वाचं सांगतो आहे मी मंडळी. आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की जे सोशल मीडियावर बघतो आहे, इंस्टाग्रामवर, यूट्यूब झालं, ते दादा शॉर्ट व्हिडिओचं जास्त ट्रेंड चालू आहे. शॉर्ट मिनी ब्लॉगचं, मिनी ब्लॉग आपण करतोच संडे टू संडे, पण रेग्युलर करायला म्हणजे जसं लॉंग ब्लॉग करतो तसं सध्या डिसिजन नाही माझं, पण लॉंग ब्लॉग तर सोडणार नाही मी, शॉर्ट ब्लॉग पण बघन. ती गोष्ट एक वेगळी झाली. आणि एक गोष्ट अशी आहे की सध्या शॉर्ट ब्लॉगमध्ये, शॉर्ट्समध्ये किंवा रील्मध्ये एक गोष्ट ट्रेंडिंग चालू आहे, जी की असं व्हिडिओ बनवायचे वगैरे, जसं टाईप्स ऑफ पीपल किंवा काही पण ट्रेंडवर जे तुम्ही बघतात, समजा मीमवर काही पण व्हिडिओ जे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांच्या, तर माझं माइंड थोडं अट्रॅक्ट होतं आहे तिथं. पण कसं आहे ना, मी प्रत्येक वेळेस जेव्हापासून यूट्यूब सुरू केलं आहे तेव्हापासून आहे ना, एका जागी ट्रेंड, एका जागी सगळं काय म्हणतात लोक अट्रॅक्ट होतात, तर त्या जागी सगळ्यांना काय म्हणतात फॉलोअर्स वाढायला लागतात, ते त्यांना काय फोकस भेटतो, आणि मग मला पण वाटतं आपण पण करावं ते, आणि आपल्याला पण फोकस भेटतो. पण तसं आत्ता जाऊन कळालं मला की तसं नाही आहे सगळ्यांच्याच बाबतीत, तसं नाही, कारण की ते प्रत्येकाकडे स्किल वेगवेगळ्या असतात, आता त्यांची स्किल तशी आहे म्हणून त्यांना अट्रॅक्शन भेटतं आहे, ती गोष्ट वेगळी आहे. आता मी जे करतो आहे, आता जे मी पाथ सिलेक्ट केला आहे, तो मला विदाऊट काही डिस्ट्रॅक्शन मला चांगला करायचा आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळं मला काय म्हणतात इन्व्हेन्शन करायची, इन्व्हेन्शन हा शब्द मुद्दाम घेतले, इन्व्हेन्शन म्हणजे काही नवीन शोध लावायचा ब्लॉगिंगमध्ये मला, म्हणजे ब्लॉगिंग म्हणजे एक स्टॅटिक असं पार्ट नाही पाहिजे, म्हणजे आपण काय करतो असं सगळं, किंवा ट्रॅव्हलिंग पण एक ब्लॉगिंगचा पार्ट आहे तसं, पण ते पण एक चांगली गोष्ट आहे. पण अजूक मला काही जर इन्व्हेन्शन करायची की ब्लॉगिंग लोकांना असं, म्हणजे ब्लॉगिंग म्हणलं लोकांच्या डोक्यात फक्त एवढंच नाही पाहिजे की आपण कॅमेरा घेऊन कुठं पण असं सुरू झालो हाय गाईज असं, तसं नाही पाहिजे. थोडं त्याला एकदम अशी वेगळी फील आली पाहिजे, जसं की म्युझिकला आहे, म्युझिक ऐकल्यावर थोडं हिपहॉप ते ऐक तसं वाटतं, तसं ब्लॉगिंगला पण पाहिजे. जी की असेल पण सध्या जी की मला माहीत नाही, पण अजूक थोडं मला वेगळं काय आणायचं आहे ब्लॉगिंगमध्ये, तर बघू. आणि इथं मी जसं की टमाटा लावलं होतं,
तर 2-3 दिवसापासून बघतोय टमाट्याचं झाड आहे, त्याला 2 टमाटे होते आणि हे तिसरं आहे जे लावले दिसतंय, हे तिसरं आहे, 2 टमाटे होते. ते कुठं गेले कुठं गेले म्हणलं तर इथं होते ते. त्याच्यामध्ये कोणते आता टाकले कोणी कापून का हे कीड लागली, कीडच वाटते का उन्हामुळे झाली काय माहीत नाही. हां आणि मंडळी एक गोष्ट आत्ता लक्षात आली की आपल्या देशाने आदित्य L1 आज सकाळीच सुमारे 11, 11:30 किंवा 12 वाजता आदित्य L1 हे यशस्वीपणे उड्डाण केली आहे, म्हणजे ते सक्सेसफुली लॉन्च झालं आहे आपल्या देशातून श्रीहरिकोटा इथून. आणि ते सूर्याचा अभ्यास करण्यासाठी त्याला पाठवलेलं आहे, तर एकदम भारी. या वेळेला मला आता संध्याकाळची समजा 5-5:30 वाजली आहे आणि खूप बोर होत आहे, काय करू काहीच कळत नाही. मंडळी थोडं झोपलो होतो आणि थोडं पडलो आणि झोप कधी लागली कळलंच नाही. आणि जसं की मी आजारी सध्या आजकाल आजारी चाललो आहे मी थोडा, तर गळायला आणि वाटत होतं झोपेतून उठल्यावर पण, तर त्यामुळं मी एनर्जल पिलं. काय काय ते कंपोजिशन आहे ते ॲड होतं बॉडीमध्ये, भारी वाटतं ते पण भारी वाटतं आहे मला. असे काही हाल आहे रूमचा, खाली पेपर पडला आहे, बॉटल तर तिकडंच मजा मारती आहे, हे माझे पुस्तक पडली आहे जे की मी उघडून बघितलेच नाही किती दिवस झाले, बघावं लागणार का तसं नाही उघडतो मी, पण हे बघितलं नाही, दुसरा अभ्यास चालू आहे. गजब टू बी माझा आदमी थोडी ते आवरावं लागेल आणि ती कांद्याचं गोणी. तर गाईज जसं की रक्षाबंधन झालं आहे पण मी राखी बांधून घेतली या बघा, पण बहिणींना गिफ्ट दिलंच नाही अजून, डिले झाला थोडा होतो काहीच कधी कधी डिले, आता सध्या कामं होते माग. आणि यावेळेस कसं थोडं रक्षाबंधनचं डेट पण फिक्स नव्हती, आज आहे का उद्या आहे, तर त्यामुळं थोडा डिले झाला आहे, तर बघू काय देता येईल. तर चला आता मी चाललो आहे. तसं नाही करायला पाहिजे काहीच, कारण की बहिणींना एक्सपेक्टेशन्स मोस्टली ज्या छोट्या बहिणी राहतात तुमच्या, म्हणजे काय म्हणतात हाऊस म्हणतो आपण मराठी, तर ते राहते. तर कसं आहे तुम्हाला वाटत असेल आता मोठ्या बहिणीनं समजा त्यांना कळतं की नंतर देईन काही होईन काम असेल, पण ते छोट्या बहिणी कसं एक्सपेक्टेशन राहते त्यांना की तुमच्याकडून की गिफ्ट भेटन किंवा काही, तर देत जा मी थोडं चुकलो आहे वेळेस, पण ते मला कळालं आत्ता की काय राहतं ते. तर चला आता घेऊन आज देऊनच थापू. तर मंडळी मी घेतलेली आहे वस्तू, तुम्हाला मी इकडे गेलो दाखवतो, पण सध्या सांगतो मी ब्रीफ आयडिया देतो की काय काय घेतलं मी. मी घेतलेलं आहे कार्तिक आणि कृतिकासाठी उजळणी घेतली आणि अनुष्कासाठी ब्रेसलेट घेतलं आहे. तर ब्रेसलेट कसाठी लागत होती ती म्हणली होती, तर त्यामुळे घेतलं. आणि छोटं कॅडबरी सेलिब्रेशन घेतलं आहे आणि त्या दोघांना किंडर जॉय घेतले, गर्ल्सचं वेगळं आणि बॉयजचं वेगळं. तर बघू आता काय होतं, यावेळेस जास्त काही आयडिया नाही आली मला, मी मलाच कळलं नाही मी काय घेऊ राहिलो, पण चांगल्या गोष्टी होत्या ज्या की पहिल्यांदा मी देतो आहे. याच्या पहिले मी असं उजळणी ती दिली नव्हती, पण नुसतं घेतच राहिलो, मला कळलं नाही मी काय पिशूट टाकतो आहे काय नाही, पण बरंचसं घेतलं आहे बरं वाटतं ना. अनुष्का इकडे, अनुष्का दादू घे, मम्मी कॅडबरी सेलिब्रेशन घे, दीदी दीदी धर धर धर, दादूलने आणलं, दीदीलाच आणलं, दादूलने आणलं. थोड खायचं राहतंय कधी खायचं, मालदे कशावर पण काय तू सांग ना, मुंगी मुंगी
आता इकडं. आय आय मंडळी आलो आहे घरी आणि सध्या झोप येते मला. तयारी करावं लागेल रे उद्या. तर भेटू उद्या सकाळी. मंडळी आता झोपलेलो आहे मी. आता तरी वेळ झाला, काल वेळ झाला होता झोपायला, 12 वाजले होते आय थिंक. 12 वाजल्यानंतर झोपलो आहे मी. आता गच्चीवर आलो आहे आणि पाणी तर नाही आहे. सो गाईज, कधी कधी मी असं माझ्या जे मत राहतात ते सांगण्याचा प्रयत्न करतो, की जे मला जनरल वाटतं की जे असं होत असेल तर त्यामुळं सांगतो. असं काही नाही की म्हणजे मला सगळं माहिती आणि मी सगळा अभ्यास करून की असंच होतं ते असं सांगतोय. जस्ट माझं ओपिनियन राहतं, कधी कधी ते चूक पण असू शकतं. की आणि हे बघा किती ऊन आहे, पावसाळ्यात इतकं ऊन. आणि हे आपलं पूर्ण वाळून गेलं आहे पाण्यामुळं. नाही वाळलं आहे ते, काय माहिती, पाणी तर देत होतो आणि येतं आहे. हे बघा मका आहे ती खराब झाली वाटतं. आज नेमकं रविवार आलेला आहे आणि रविवारी आपला शॉर्ट ब्लॉग राहतो. तर दोन्ही ब्लॉग एकाच दिवशी चालवणं किती हेक्टिक होईल, तर त्यामुळं हा ब्लॉग एवढाच ठेवतो मी. या ब्लॉगमध्ये इतकं काही नव्हतं, फक्त थोडा टचअप देण्यासाठी होता. आणि याच्यानंतर हे ब्लॉग येतील आपले याचे कशाचे सेकंड इयर ॲन्युअल गॅदरिंगचे, जे की पेंडिंग होते. तर तुम्ही आता टाकणं सुरू करतो, कारण की पेंडिंग कामं जास्त ठेवले ना, डॉक्यावर वजन वाढतं. तर चिलमध्ये जगायचं. तर एवढाच होता आपला हा ब्लॉग. तर असा खेळा आणि जगा गाईज, बाय. भेटू आपण.